दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. सोमनाथ रोहिदास गंभीरे राहणार पैठण अकोले यांनी आपला मित्र सुनील पूर्ण नाव पत्ता माहीत नाही याची आळेफाटा या ठिकाणी गाठभेट झाली असता तेथून तो खानगाव येथे शेतमजुरी करत असलेल्या ठिकाणी घेऊन आला. 4 ते 5 महिन्यांपूर्वी आळंदी येथे सुनील यानं आपल्या मित्राच्या साह्यानं सोमनाथ यास मारहाण केली होती आणि याचाच राग मनात धरून सोमनाथ गंभीरे याने रात्री सुनील बरोबर मद्यप्राशन करत जेवण केलं. सुनील मद्यधुंद अवस्थेत असताना आळंदी येथील त्याला झालेल्या मारहाणीचं कारण काढत लाकडी दांडक्यानं मारण्यास सुरुवात केली. सुनील यास जिवे मारण्याची इच्छा नसताना देखील लाकडी दांडक्याचा फटका जिवारी लागला आणि त्यातच सुनीलचा अंत झाला. ही घटना ग्रामस्थांना कळताच खानगावचे उपसरपंच सुभाष कामटकर, पंचायत समिती माजी सदस्य दिलीप गांजाळे, उद्योजक खंडू कामटकर, पोलीस पाटील शिवराम जाधव, शिवाजी घोरपडे, राजू गाडे आदी ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. आरोपी सोमनाथ यास पकडून ठेवलंय. सदर घटनेची माहिती जुन्नर पोलीस स्टेशनला कळवण्यात आली असता जुन्नर पोलीस स्टेशनचे PSI दिलीप पवार, सहाय्यक फौजदार मुठे, पोलीस नाईक काळे शिंदे, हवालदार पवार, पोलीस अंमलदार वनवे पावडे तसेच पोलीस मित्र मोहन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून आरोपीस ताब्यात घेतले. दरम्यान सुनीलचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जुन्नर या ठिकाणी पाठवण्यात आला असून पुढील तपास जुन्नरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर, PI किरण आउचर यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत. न्यूज रिपोर्टर विजय बोंबले, आज 24 तास, खानगाव. आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.